सिटी न्यूज वसा जनसेवेचा। मोताळा फाटा ते आठवडी बाजार या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहन चालकांना तसेच शहरवासियांसह दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय। मोताळा फाटा ते आठवडी बाजार या रस्त्याचे दुरुस्ती करण्यात यावी, तसेच पडलेले खड्डे बुजवण्यात यावेत। यासाठी मागील काही दिवसांपूर्वी निवेदन दिले, मात्र अजूनपर्यंत हे रस्त्यांवर पडलेले खड्डे ना बुजवल्यामुळे मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन मामलकर यांनी आठवडी बाजारात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमाचे झाड लावून खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केलंय। जोपर्यंत खड्डे बुजवण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा यावेळी मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन मामलकर यांनी घेतलाय। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी या आंदोलनाला भेट देऊन लेखी स्वरूपात पत्र देऊन आज संध्याकाळपर्यंत खड्डे बुजवण्यात येतील असे पत्र दिल्यानंतर गजानन मामलकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आंदोलन स्थगित केलंय। यावेळी मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन मामलकर, नगरसेवक कैलास खर्चे, विजय सुरडकर, प्रदीप जैन यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। मोताळा शहरातून जाणारा मुख्य रस्ता मोताळा नांदुरा, याची अवस्था अत्यंत दयनीय अशी झालेली आहे। या संदर्भामध्ये आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदनं दिली, त्यांना विनंती केली। आज या शहरामधला हा मुख्य रस्ता आहे, हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि या रस्त्याने वाहनांची वर्दळ इतक्या मोठ्या प्रमाणात असते। सर्व शासकीय कार्यालय या रस्त्यावरतीच आहे आणि या रस्त्याच्या काही अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या असल्यामुळे हा रस्त्याचं काम या ठिकाणी बंद पडलेलं आहे। वारंवार विनंती करून निवेदनं देऊन सुद्धा हे शासन या रस्त्याची दुरुस्ती करण्यास अकार्यक्षम या ठिकाणी दिसत आहे। या रस्त्यानं शाळेतले जाणारे विद्यार्थी इथून जातात, महिला जातात, रस्त्यावरती एवढ्याले मोठमोठाले खड्डे या ठिकाणी आपण पाहतो पडलेले आहे। वारंवार निवेदन देऊन सुद्धा यांनी कुठल्याच प्रकारची हे न केल्यामुळे आज आम्ही या रस्त्यातील खड्ड्यावरती येऊन बसलेलो आहे। आज शासनाने जर तात्काळ हे खड्डे बुजवणे सुरुवात न केल्यास जोपर्यंत हे खड्डे बुजवला जाणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आणि शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी हीच या ठिकाणी आम्ही विनंती करतो। सिटी न्यूज बुलढाणा।